अर्चना सीक्रेट रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे डाळ वडा। थंडीमध्ये किंवा पावसामध्ये गरमागरम कुरकुरीत चटपटीत काहीतरी खायला खूप मजा येते, तर अशा वेळी तुम्ही हा खमंग असा कुरकुरीत मस्त डाळ वडा बनवू शकता। बनवायला खूप सोपा आहे, त्याचबरोबर टेस्टला तो खूप अप्रतिम लागतो। अशा पद्धतीने तुम्ही एकदा हा डाळ वडा नक्की बनवून पहा, तुम्हाला तो खूप आवडेल। आता आपण रेसिपीला म्हणजेच खमंग असा कुरकुरीत डाळ वडा बनवायला सुरुवात करूयात। इथे मी हरभऱ्याची किंवा चण्याची डाळ पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे। जवळपास 5 ते 6 तास मी पाण्यामध्ये ही डाळ भिजत ठेवली होती आणि मस्त छान अशी ही डाळ भिजलेली आहे, पाहू शकता तुम्ही। जर तुमच्याकडे डाळ भिजवण्यासाठी जास्त वेळ नसेल तर तुम्ही 1/2 ते 1.5 तास आधी कोमट पाण्यामध्ये सुद्धा ही डाळ भिजत ठेवली तरी सुद्धा ही डाळ मस्त व्यवस्थित भिजते। आता आपल्याला याच्यातलं पाणी काढून टाकायचं आहे। तर एकदा पाण्याने मी ही डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर याला मी एका चाळणीमध्ये किंवा अशा प्रकारच्या स्ट्रेनरमध्ये काढून ठेवले, ज्याच्यामुळे डाळीमधलं जे पण काही पाणी असेल ते पूर्ण निघून जाईल। आता आपल्याला ही डाळ बारीक वाटून घ्यायची आहे, तर त्यासाठी मी ही डाळ एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते। याच्यात थोडासा लसूण ॲड करूयात, 5-6 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या मी याच्यात ॲड केलेल्या आहेत। तुम्हाला किती स्पायसी हवं आहे त्यानुसार हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही याच्यामध्ये घ्या। थोडीशी कोथिंबीर आणि आता याचं झाकण बंद करून याला आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। अजिबात पाण्याचा वापर न करता थोडंसं ओबडधोबड जाडसर असं आपल्याला याला वाटून घ्यायचं, एकदमच बारीक पेस्ट करायची नाही याची। आणि मिक्सरला मी ही डाळ अशा प्रकारे वाटून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही, थोडंसं जाडसर असं मी याला वाटून घेतलेलं आहे। अजिबात पाण्याचा वापर न करता मी याला वाटून घेतलेलं आहे। आणि या वाटलेल्या डाळीच्या मिश्रणामध्ये तुम्हाला थोडे थोडे अख्खे डाळीचे कण दिसतील, तर असंच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। हे अख्खे डाळीचे कण या मिश्रणामध्ये ठेवल्यामुळे काय होतं, डाळवडा दिसायलाही छान दिसतो आणि चवीलाही तो खूप टेस्टी लागतो। तर आता हे वाटलेलं डाळीचं मिश्रण मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे। वाटताना फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे की यामध्ये अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा आणि एकदम बारीक पेस्ट नाही बनवायची आपल्याला याची। तर आता पुढे आपल्याला याच्यात काही गोष्टी ॲड करायच्या आहे। सगळ्यात आधी मी याच्यात बारीक चिरलेला कांदा ॲड केलेला आहे, एक छोटा कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आणि तो मी आता याच्यात ॲड केलेला आहे। त्यानंतर थोडेसे जिरे, 1/2 छोटा चमचा हळद ॲड करूयात, चवीनुसार मीठ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता या सगळ्या गोष्टी आपण या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हातानेच याला छानपैकी असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, आपण याचे वडे बनवून घेऊयात। तर काय करायचं, या मिश्रणापैकी थोडासा पोर्शन घ्यायचा, त्याचा छोटासा असा गोल गोल गोळा तयार करायचा आणि नंतर याला असा थोडासा चपटा आकार द्यायचा। वडा जसा मिळतो अगदी तसा याला आकार देऊन घ्यायचा। पाहू शकता तुम्ही इथे किती मी मस्त असा डाळवडा बनवलेला आहे। आणि अजून एक गोष्ट, जर हे पीठ किंवा मिश्रण जर तुम्हाला हाताला चिटकत आहे असं वाटलं तर तुम्ही हाताला थोडंसं तेल लावून घेऊ शकता, पण पाणी नाही लावायचं। जर तुम्ही हाताला पाणी लावून घेतलं तर काय होईल, हे मिश्रण जे आहे ते पातळ होईल आणि तुम्हाला वडे बनवता येणार नाही। त्यामुळे हाताला थोडंसं तुम्ही तेल लावून घेऊ शकता, पण पाणी लावायचं नाही। पाहू शकता तुम्ही इथे मी मस्त असे हे डाळ वडे बनवते। जेवढ्या साईजचा तुम्हाला वडा बनवायचा आहे तेवढा पोर्शन घ्या, त्याला थोडंसं असं हाताने गोल गोल बनवून घ्या आणि नंतर याला थोडासा असा चपटा आकार द्या। मस्त असे एकदम इथे डाळवडे तयार होतात। तुम्हाला हव्या त्या साईजचे हव्या त्या आकाराचे तुम्ही डाळवडे बनवू शकता। अशाच पद्धतीने मी सगळे डाळवडे बनवून घेते। आता बनवलेले जे वडे आहेत ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते। तुम्ही डायरेक्ट वडे बनवल्यानंतर तेलामध्ये फ्राय करून घेऊ शकता। आणि अजून एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची अशी की वड्याचं मिश्रण बनवल्यानंतर लगेच तुम्ही त्याचे वडे बनवून फ्राय करून घ्यायचं आहे। जर जास्त वेळ तुम्ही याचं मिश्रण ठेवलं तर ते थोड्या वेळाने पातळ होतं आणि मग वडे बनवता येत नाहीत। तर इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी आधी हे वडे जे आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत, आपण यांना आता पुढे फ्राय करून घेऊयात। तर कढईमध्ये मी आधीच तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल थोडंसं मॉडरेट असं गरम झालेलं आहे। आणि आता एक एक वडा आपण या गरम तेलामध्ये अशा प्रकारे ॲड करायचा आहे। एकावेळी जेवढे बसतील तेवढे वडे आपण यामध्ये ॲड करूयात।
आणि आता याच बाजूनी वड्यांना थोडंसं फ्राय होऊ देऊयात. गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवरतीच आपण यांना फ्राय करून घेणार आहोत. एक 2 ते 3 मिनिटांनी आपण यांना दुसऱ्या बाजूला पलटून घेऊयात. एक 3-4 मिनिट आपण हे वडी मीडियम गॅसवरती फ्राय करून घेणार आहोत. वड्यांवरती थोडीशी ब्राऊन आणि क्रिस्पी लेअर येईपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही किती मस्त असे हे वडे फ्राय व्हायला लागलेले आहेत. तीन चार मिनिटं झालेली आहेत, मस्त असे हे वडे फ्राय झालेले आहेत दोन्ही बाजूंनी. आता आपण यांना काढून घेऊयात. तर एका झाऱ्याच्या मदतीने आपण यांना काढून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये तेल अजिबात शिल्लक राहणार नाही. असं थोडंसं निथळून घ्यायचं आणि इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त असे हे वडे दिसत आहेत. एकदम छान क्रिस्पी असे कुरकुरीत डाळ वडे आपले इथे तयार झालेले आहेत. यांना मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते. मी डायरेक्ट प्लेटमध्ये याला काढून घेतलेलं आहे. तुम्ही याला टिश्यू पेपरवरतीसुद्धा काढून घेऊ शकता, कारण याच्यामध्ये तेल अजिबात शिल्लक राहिलेलं नाही आहे. त्यामुळेच मी याला डायरेक्ट प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. एकदम मस्त असे हे क्रिस्पी डाळवडे आपल्या इथे तयार झालेले आहेत. आता सेम याच पद्धतीने बाकीचे डाळवडेसुद्धा मी फ्राय करून घेते. तेल थोडंसं मॉडरेट असं गरम झालेलं आहे. आता तेलामध्ये एक एक वडा आपण अशा प्रकारे ॲड करूयात. जेवढे बसतील तेवढे आपण वडे ॲड करूयात. याच बाजूने त्याला थोडंसं फ्राय होऊ देऊयात. नंतर मग दोन्ही बाजूंनी थोडंसं ब्राऊन क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे. थंडीमध्ये किंवा पावसात गरमागरम असं काही खायची इच्छा झाली तर अशा पद्धतीचे डाळवडे तुम्ही बनवून खाऊ शकता. बनवायला खूप सोपं आहे हे आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहे. आणि टेस्टला तर हे इतके मस्त लागतात, तुम्ही एकदा नक्की ट्राय करायला पाहिजेत. अशी ही डाळवड्याची रेसिपी आहे. आता इथे दुसरी बॅचसुद्धा मस्त अशी क्रिस्पी ब्राऊन फ्राय झालेली आहे. यालासुद्धा मी झाऱ्याच्या मदतीने अशा प्रकारे थोडंसं निथळून घेऊन काढून घेते. खमंग कुरकुरीत असे आपले डाळवडे इथे तयार झालेले आहेत. याला तुम्ही टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता किंवा ग्रीन चटणीसोबत खाऊ शकता. अशी ही खमंग कुरकुरीत डाळवड्याची रेसिपी तुम्हीसुद्धा एकदा घरी नक्की ट्राय करा आणि तुमचे अभिप्राय मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सर्वांसोबत शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. आता एन्जॉय करा ही खमंग कुरकुरीत अशी डाळवड्याची रेसिपी. पुन्हा आपण भेटूयात अशाच एका छानशा नवीन आणि मस्त रेसिपीसोबत.